उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान सुरू आहे। मतदानाची संपूर्ण तयारी प्रशासनाने केली आहे। उत्तर प्रदेशात 7 टप्प्यात मतदान होणार आहे। आजच्या पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील 58 विधानसभा क्षेत्रांसाठी 623 उमेदवार रिंगणात आहेत। यात मेरठ, मुजफ्फरनगर, गाझियाबाद, अलीगढ, आग्रा आणि मथुरेसारख्या जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा समावेश आहे। मतदानादरम्यान काहीही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मतदान होणाऱ्या सर्व जागांवर निमलष्करी दलाचे 50,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू असेल। तसंच 7व्या आणि अंतिम टप्प्यातल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील आजपासून सुरू होईल। उत्तर प्रदेशातल्या एकूण 403 जागांसाठी 7 टप्प्यात 10 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान मतदान होणार आहे। मतमोजणी 10 मार्च रोजी होईल। आजच्या मतदानादरम्यान कोविड संसर्ग प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याकडेही निवडणूक आयोगानं विशेष लक्ष दिलं आहे। निवडणूक प्रचारासाठी देखील अनेक निर्बंध लावण्यात आले होते। एकूण 10,853 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत।